सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। गांधीनगर येथील सशस्त्र मारामारीतील 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। करवीर तालुक्यातील गांधीनगर इथे रविवारी रात्री 2 गटात सँडविच बिलावरून तुंबळ सशस्त्र हल्ला झाला होता। यामध्ये मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी गेलेल्या आणि गटातील भांडणाशी संबंध नसणाऱ्या किसन शांतीलाल गळियल यांच्या डोक्यात, पाठीत, मांडीवर शस्त्राने वार झाल्यानं तो गंभीर जखमी झाला होता। त्याला उपचारासाठी CPR मध्ये दाखल केलं। 2 दिवस इथं उपचार करून गळियल यास आज गांधीनगर वसाहत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे। याबाबत गांधीनगर पोलिसात सनी पवार, अर्जुन शिरसाठे, समीर नदाबसह 10 जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याप्रमाणे या 10 जणांना पोलिसांनी अटक केली होती। त्यांना आज कोल्हापूर इथल्या कोर्टात दाखल केलं असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मम्मीच्या गोळ्या घ्यायला जाताना 40-50 जणांनी मला रस्त्यावर अडवून विचारलं, तू ह्या रस्त्याला का आलायस, कशासाठी आहेस, काय ऐक, बिना ऐकताच माझं 40-50 माझ्यावर हल्ला केला। त्यात स्टंप घेऊन होती, चाकू होती त्यांच्या हातात, दगडं फरशी होती आणि चावले मला, आणि त्याच्यानंतर कंबरीत मारलं, गुडघ्यावर स्टंप मारलं, खाली दगडं आपटलं, आणि माझ्या मित्रांना मी फोन लावून बोलून नंतर आलो, पण मित्रांना पण नंतर मारले, 2-3 जणांनी मारलं। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।